गुरुमंत्र 10वीचा news18 lokmat.com उपक्रम। प्रश्न पाचव्यातला ब मधला दुसरा भाग आहे तो अभिप्राय लेखन। याच्यामध्ये देखील मुलांचे मार्क जाण्याचा फार संभव असतो आणि हे जर मार्क तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मिळायला हवे असतील तर मी ज्या काही टिप्स देतोय त्या अगदी जरूर करा, नक्की 5 पैकी 5 गुण तुम्ही मिळवू शकाल। या अभिप्राय लेखनामध्ये साधारणतः एखादा कार्यक्रम झालेला असतो आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुम्ही तुमची अभिव्यक्ती, तुमचं मत तुम्हाला द्यायचं आहे आणि हे मत देताना तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे की बऱ्याच वेळा मुलं काय करतात की सरळ लिहायला सुरुवात करतात, तसं न करता प्रथमतः तुम्ही दिनांक, वार, स्थळ म्हणजे ठिकाण, त्याचा विषय कोणता आहे हे लिहा आणि ते लिहिल्यानंतर पुढे तुम्ही अभिप्राय लेखनाला सुरुवात करा। अभिप्राय लेखन म्हणजे तुम्ही जे काही पाहिलेलं आहात त्या संदर्भातली अभिव्यक्ती आणि ही अभिव्यक्ती तुम्हाला देताना अगदी स्वच्छपणे आणि शुद्ध स्वरूपात लेखन करता येणं आवश्यक आहे। अत्यंत म्हणजे तुम्ही पाहिलेली जी गोष्ट आहे ती गोष्ट अत्यंत मर्यादित स्वरूपामध्ये तुम्हाला लेखन करता आलं पाहिजे। जो प्रयोग किंवा जे कार्यक्रम तुम्ही पाहिलेला आहात त्याच्या संदर्भात तुमची मतं काय आहेत हे त्यात मांडणं गरजेचं आहे। मांडताना त्याच्यामध्ये शब्दप्रयोग हे अत्यंत चांगल्या प्रकारचे होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या अभिप्राय लेखनामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे की त्याने जो कार्यक्रम केलेला आहे किंवा प्रयोग ठेवलेला आहे त्याच्या पाठीमागे त्यांची भूमिका काय, या प्रयोगामधून तुम्हाला नेमकं काय समाजाला द्यायचं आहे आणि त्याने जो कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमामधून नेमकं काय चुकीचं बाहेर समाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो या गोष्टीसुद्धा तुम्ही अभिप्राय लेखनामध्ये मांडणं अत्यंत गरजेचं आहे। असं जर तुम्ही शेवट केलात तरच तुम्हाला अभिप्राय लेखन अत्यंत चांगल्या प्रकारे लेखन करता येईल आणि त्याचे जे गुण जाणार आहेत ते जाणार नाही। गुरुमंत्र 10वीचा news18 lokmat.com उपक्रम।